पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारवाई पथकाने डोके फोडल्याचा नागरिकांचा खळबळजनक आरोप. संतप्त नागरिकांची केडीएमसी मुख्यालयात धाव. काय मी आतमध्ये येतो, एक जण चालून फटका मारलेला मला साहेबांच्या समोर. यांचं काय अर्थ आहे? आम्हाला न्याय पाहिजे सगळ्यांना. जिथे केडीएमसी आम्हाला न्याय पाहिजे. कल्याण पश्चिम येथील काळा तलाव परिसरातील बाबाजी चाळ ही धोकादायक झाल्याने ती तोडण्याची कारवाई गुरुवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कारवाई पथकाने सुरू केली. यावेळी कारवाईस विरोध केल्याप्रकरणी पथकाने एका 73 वर्षीय राणा देवराज प्रजापती या चाळकऱ्याचे डोके फोडून त्याला रक्तबंबाळ केल्याचा आरोप जखमी झालेल्या नागरिकांनी केला आहे. काळा तळाला बाबाजी चाळ आहे, श्यामलदास बाबाजी चाळ आहे, त्यांनी ते प्रफुल्ल पटेलला विकले आणि ते सगळं तोडायला घेतलं. त्यांनी आम्हाला नोटीस नाही दिली, काय नाही, केस चालू आहे आमची. बळजबरीने मला काढलं आणि त्याने मारलं. मला 2-3 जण होते तिकडे, काय केडीएमसीचे होते. तू बाहेर निघ म्हणे ना तर तुझा मुर्दा पाडू म्हणे. आम्ही काय आम्ही पाडू म्हणजे पाडू, तुम्ही कुठे जा म्हणे, आम्ही सगळं जमीनदोस्त करून टाकणार, सगळ्यांचे घर तोडून टाकणार म्हणे. आम्ही हे केडीएमसीवाले गायकवाड गायकवाड आहे, दुसरे 2-3 जण होते, त्यांचं नाव नाही माहीत, पण मी समोर आले तर मी बरोबर ओळखून घेईन त्याला. साहेब आमचे आम्ही धंदा करतो तिकडे, दुसऱ्या लोकांचे दुकाने आहे, घरं आहे सगळ्यांचे. बरं का साहेब, हे प्रफुल्ल पटेल बिल्डर आहे, त्यांनी सगळ्यांना पैसे देऊन त्यांनी सगळ्यांचे तोंड गप केलेले आहेत आणि जे ते येतात सगळं आमच्यावर हमला करतात. हो का, पालिका कर्मचारीने मारलं आम्हाला, ते बी साहेब लोकांच्या समोर, पोलिसांच्या समोर, पोलीस लोक बी होते तिकडे. काय आणि ते पोलीस म्हणता नाही, आम्हाला माहीत नाही, आम्ही आमचं आमचा त्याचा वास्ता नाही. आता ते लोक असे म्हणतात पोलीस लोक. संतप्त झालेल्या चालकऱ्यांनी कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. प्रवेशद्वाराजवळ आयुक्तांच्या भेटीची मागणी करीत बराच वेळ गोंधळ घातला. दरम्यान कारवाई पथकाने संबंधित नागरिकाला जखमी केले नसून त्याने स्वतः डोके फोडून घेतल्याचा खुलासा प्रभाग अधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की प्रजापती यांचा आरोप चुकीचा आहे, त्यांना कारवाई पथकाने मारहाण केली नसून त्यांनी स्वतःला जखमी करून घेतले आहे. त्यांचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. ही चाळ धोकादायक झाली आहे. या चाळीचे स्ट्रक्चरल ऑडिट VJTI कडून करून घेतल्यानंतर नोटिसा देऊन कारवाई केली जात आहे. मारहाण केली हे सब चुकीचं आहे. आरोप केलेला मारहाण कुठल्याही प्रकारची झाली नाही. सहजानंद चौकात जे आहे, काजी हॉस्पिटलच्या समोर ज्या चाळी आहेत, ज्या धोकादायक झालेल्या आहेत, ज्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आपण VJTIकडनं त्याचा C1 कॅटेगरीचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या पाडाची कारवाई सुरू होती. आणि हा जो व्यक्ती जो आरोप करतो आहे त्यांनी स्वतःला डोक्याला मारून घेतलं आहे आणि मग कर्मचाऱ्यांवर आरोप करतो आहे की त्याबाबतचा व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहे की त्यांनी स्वतःला दुखापत करून घेतलेली आहे. त्यामुळे आता आयुक्तांकडे पण आणलं होतं, त्यांना आयुक्तांनी तेच सांगितलेलं आहे की आपण जे आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करून प्रॉपरली नोटीस देऊन सगळं करून प्रोसिजर पूर्ण करून त्या चाळी पाडायला घेतलेले आहेत आणि रिकामे करून पाडलेले असंही नाही आहे की आपण त्या रिकामे केल्यात आणि ते पाडलेले आहेत. ठाणे शहरात फेरीवाला पथकाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई दरम्यान हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता कारवाई दरम्यान नागरिकांकडून पथकाने हल्ला केल्याचा खोटा आरोप केला जात आहे. यावरून अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न होत आहे. ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.